भल्या पहाटेला शुक्राची चांदणी पाहायला उठावं भराभरा आपलं सकाळचं सगळं स्नान बिन उरकावं न त्यातल्या त्यात बऱ्यापैकी वस्त्रालंकार लिहून पाचाच्या ठोक्याला शेजारच्या पमाच्या आई घराबाहेर पडावं हा आमचा नवरात्रातला शिरस्ता त्यामुळं वारापीत पावलं उचलली जायची न गावातल्या लक्षात ती येतील त्या सगळ्या महादेवींचं दर्शन घेत घेत माघारी पारतावं म्हणजे तब्बल दीड दोन तासांची निचिंती त्यातून आमच्या घरात वडीलधाऱ्यांचं नवरात्र नवरतन व्रत म्हणून हळद कुंकू देत घेत देवीला आम्ही जाऊन यायचं म्हणजे मोठी पुण्याई म्हणताना मग नवरात्राच्या पूजेला काय सांगू मी थाट रोज नवीन रूपात आंबा देवळात नवीन साडी चोळी हळद कुंकूल्या भाळी दागिन्यांच्या भारानं अंबाबाई गवाकली अंबार खाण्यावरी वाजंत्री चौघडा अंबा मातेच्या देवाळात हळदी कुंकवाचा सडा यातला रोजचा आनंद निदांतरी चार पाच मैलांचा शिनवटा घालवून टाकायचा आम्ही झपाट्यानं चालायच्या देवीतल्या क्षात्रतेजाच्या कहाण्या एकमेकींना सांगायच्या तर वाट भरा आराम मागं सारायची घरात बसल्या नवरात्रीची बोलणी व्हायची आमच्या घरी असली हाऊसमौज आजोबांना फार दसरा आलाय म्हणून कुणकुण लागले की सारं घरदार लख धुवून सारवून निघायचं अंथरुणं पांघरुणं धुतली जायची त्या सरशी लांबच्या पट्ट्याचा आवाज घुमायचा जाईच्या फुलांची ग कुठं दरवळ सुटली आंबा मातेच्या देवळाला जाई जुईची सावली जाई जुईच्या फुलांची माझी आंबा जली सावळ्या राजसानं तिथं भक्तानं पूजा केली अंबाबाईचं देऊळ सये केसानं झाडीते माझ्या राजसानं केलं नवस फेडीते शेर शेर सोनियाचं आंबा मातेचं कंबाळ पोटीचा बाळराज माझा नवसाचा संबाळ शेर सोनी याची मातेची कंबर हिरव्या पैठणीची निरी पडली शंभर अंबाबाईच्या देवळात वाजती झांज टाळ अंबाबाईला बाळ आमच्या घरी बसवलेल्या देवीची मग रोज झोकात पूजा व्हायची चांगलासा मातीचा रुंदट पसरट असा वाडगा घेऊन त्यात वावरी माती घालायची त्यात चिमुटभर साळी जोंधळे गहू हरभरे सातू राळे उडीत मका जवस असली धान्याची मूठ पसरीत पाणी घालायचं पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर हा वाडगा ठेवायचा त्याच्याजवळ पाण्याचा कुंभ ठेवायचा त्यात सोनं चांदी रत्न मोती पोळी अशी पंचधातूंची चवळ घालायची हेच पाणी जणू सात नद्यांचं पवित्र पाणी मानून त्याची पूजा करायची कुंभावर पानं पसरायची कापसाचं पोतं अडकवायचं वरती नारळ ठेवायचा हळदी कुंकू व्हायचं उदकाडी लावायची झेंडू फुलांची माळ बांधायची यालाच म्हणायचं देव बसले समोर तेवती समयी ठेवायची मग नवरात्र सुरू झालं समजायचं आमच्या घरातले उपास करणारे आम्हाला हाकारे घालीत खजूर खोबरं केळी दूध वगैरे आपल्याबरोबर आम्हाला पण खायला प्यायला द्यायचे ही चव बरी वाटायची अशावेळी मनात यायचं असला फराळ रोज असावा म्हणजे देवी संघ आमची पण चंगळ होईल कोल्हापूर आमचा आजोळ गाव नवरात्रात एक दिवस का होईना आम्ही तिथं जायचे अंबाबाईला दंडवत घालून पोटभर बघून घ्यायचे ही महादेवी भारी देखणी कपाळावर सुंदर चंद्रकोर नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ कानात हिरेजडीत कर्णफुलं दंडावर मस्तपैकी चमचमते बाजूवंद गळ्यात बघून घ्यावा असा देखणा चंद्रहार मनगटावर जडावाच्या कंगण्या झालंच तर अंगावर भरझरी साडीचोळी दाराशी हळद कुंकुवाच्या पायघड्या आणि देवीच्या देवळात सवा शिणींची झाली दाटी माय माझी अंबिका तबकात कुंकूवाटी सांज संध्याकाळी दिवा लावला तुपाचा उजेड पडला रूपाचा अंबाबाईच्या ज्ञानाची दिवटी भक्तीचा संबळ दयाळ अंबिकेचा भक्त घाली तो गोंधळ नऊ दिसाच नवरात्र घट बैसले घागरीचे नंदादीप नावायाला तेली आले नगरीचे हात मी जोडी इथे आंबा बाई सोयरीला पोटाची बालक गोंडे तुझ्या पायरीला देवीला जेव्हा बघावं तेव्हा तेव्हा जगावेगळा डांबडवला असायचा रोजच्या रोज नव रूप नवी आंघोळ चंदनाच्या उटीची साडी चोळी तर अशी मस्त की आपल्यालाही अंगावरती यावी असा मोह व्हावा चंदन हे सुगंधी शीतल औषधी गुणकारी म्हणून देवीला चंदनाचा लेप लावायचा त्याच लेपावर साडीचे काठपदर कोरायचे चंदेरी चमकीनं नटवायचे असं म्हणतात की या गंधलेपनाला पाच किलो गंध लागतो बाप रे बाप रे केवढी खटपट केवढे सोपस्कार देवीचं रूप मात्र अशावेळी असं लावण्य संपन्न होतं की तिला दुधाची आंघोळ घालते वेळी ती चांगली दिसते की आता चांगली वाटते असा बघणाऱ्याला भ्रमच पडावा देवीचं दर्शन घेताना नेत्रांचे दिवे असे पाजळतात की खरोखरच आम्ही आपल्याला धन्य धन्य समजावं राजा शिवछत्रपतींचं हे कुलदैवत तेजानी नटलेली ही आदिमाया आदिशक्ती तिचं दर्शन झालं रे झालं की आमचे ओठ आपोआप हलू लागतात न कंठातून आवाज निघतो उजेड पडला सोनाराची टाकसाळ माया अंबिकेची खडी याची प्रभावळ कमरेला कमरपट्टा गळ्यात मंगळसूत्र माता अंबाबाई आहे माझी पवित्र बैसली व्याघ्रावर हाती घेतली तलवार अंबा माझी माता करी दृष्टांचा संहार नेसली पिवळा पितांबर कंचुकी हिरवीगार गळ्यामध्ये हार शोभत असे कानात कर्णफुल नथिला लाल तुरा जगदंबा माऊलीची नारळानं वटीवारा नैवेद्याला पूर्णपोळी पाची पकवान रांधीते माता माझ्या माऊलीला भक्तीचा विडा देते नऊ दिसाच नवरात्र दहाव्या दिशी शिलंगण भोळे भक्त आंबा देती तुला आलिंगण त्या नादात पाच प्रदक्षिणा होतात न वाटेत कोण भेटेल त्याच्याशी पण मन मोकळे बोलणं होतं आता या बोलण्यावरून निघालं म्हणून सांगते काय झालं की आशिष मी एकदा नवरात्रात आठव्या माळेला तुळजापुरी गेलेली गुरुवारीय मामासाहेब दांडेकरांनी पाठवलेलं पंढरीच्या विठोबाकडील फुलमाळ माझ्या हाती असलेली संत साहित्याच्या महत्वाच्या प्रकाशनाबाबत कौल मिळतो का ते पाहायचा मनातलं बेत म्हणून गर्दीतून रांगेत उभे राहत राहत पुढं पुढं सरकले देवीच्या गाभाऱ्यात पाऊल टाकलं मात्र न फुलांचा साज ल्यालेल्या महादेवीच्या अंगावरून उजव्या बाजूला पडलेल्या फुलानं कौल दिला अंगावर रोमांच फुलले न त्याचवेळी या महादेवीला दंडवत घालताना देवळाच्या प्रांगणात देवीच्या भक्तांनी भूत्यांनी आपली तेलकट देवटी पाजळीत आणि नाचत गात उदोकार मांडला आणि पाठोपाठ गोंधळ्यांनी सांगून टाकलं उदे उदय गांबा अंबाबाई गोंधळा ये मोरेश्वर गणा गोंधळा ये तेहतीस कोटी देवा गोंधळा ये साती समिंदरा गोंधळा ये नव लाख तारंगणा गोंधळा ये धर्तरी माता गोंधळा ये आगाशी पिता गोंधळा ये भक्तांच्या गुणा गोंधळा ये राहिले साहिले गोंधळा ये राहिले साहिले गोंधळा ये झाडून साऱ्या महादेवांना गावाशिवानिशी निमंत्रण केलं गेलं आणि मग त्यांच्याशी सुखसंवाद साधीत आम्ही प्रसाद घेऊन तिथून माघारी फिरलो मी दिल्लीला असतानाची गोष्ट याच दिवसात मी तिथं दुर्गा कालीमातेच्या दर्शनाला गेलेली बंगाली लोकांच्या आग्रहाखातर तर तिथं भला मोठा प्रशस्त मंडप सुंदर ना आकर्षक रोषणाईतली सरस्वती लक्ष्मी काली या महादेवाच्या मूर्ती प्रसन्न दिसलेल्या अवतीभोवती खास बंगाली पेहरावातील भक्त मंडळी धूपदीपांचा दरबार भरलेला घंटानाद होतेला आणि आरतीच्या शेवटी मोठमोठ्याने देवीकडे मागणी होतेली शक्ती दे शक्ती दे शक्ती दे त्यासरशी मनात आलं अंबाबाई सिंहासनी भक्त बैसला आसनी आता ओवाळी ते देवी भक्त आणि मी दोन्ही देवी अंबाबाई गडावरील रतन अशी शोभा देती अठरा भुजांना काकणं नऊ दिवस नऊ रात्र नऊ दिवस माळा आनंद अंबाबाई तुझी फुलांची चंद्रकळा लहानपणी आम्ही पण असंच आमच्या गावच्या भवानी आईला आळवावं हे मनात आलं तशी मी बोलले तीच तर हे रूप धारण करीत इथं आली नसे गाव गाव तिचा असा आसन नाना रूप नाना कळा तरहेरहे शब्द कळा क्षात्र तेजाच्या तिला नक्षत्र माळा सुवासिक फुलांच्या गंधमाळा कलाकुसरीच्या चंद्रकळा देवीची भोगी भोगी म्हणायची ती हीच तिची दररोजची महापूजा तिची आळवणी तिचा जागर तिचं गुणसंकीर्तन तिला आवाहन तिला अभिवादन दसरा उजाडला की देव उठतात घट उचलले जातात नवरात्र संपतं देवी वाजंत्री तुऱ्यानी शिलंगणाला जाते शिलंगण खेळा याला आंबा निघाली उशिरा दहाव्या दिसाचा दसरा असा तिचा रागरंग निघतो यावेळच्या महापूजेला असतो कडाकण्यांचा नैवेद्य फुलांचा संघ असतं सोनं आपट्याचं पान एखादा मुलुख जिंकून यावं त्या रीतीनं माणसं शिलंगणासाठी गावच्या सीमेवर जाऊन आपट्याचं सोनं एकमेकांना देऊन आणि त्यांच्याकडून ते घेऊन घरी येतात अशावेळी घरची बायका माणसं त्यांना पंचारतीनं ओवाळतात त्यासाठी दारी रांगोळी येते घरात पाट मांडला जातो देवापुढे समयी देवते उपास तापास संपल्या कारणानं पुरणवर्णाचा महानैवेद्य देवीला जातो शेजारती होते आणि मग पालखीचा हिचा दांडा सय लागला आड भिंती देवी अंबाबाई राती गुजाला आली होती या सुखसागरात माणसं रंगलाल होऊन सुखानं समाधानानं धरणीला टेकतात महादेवीला अशावेळी मनोभावे आळवताना तिनं नेहमी नेहमी घरी येऊन सुख सुखसमृद्धीची उधळण करावी यासाठी देवळाप्रमाणेच घुमतेला उदोकार घरोघरी घुमारतो उदयोस्तु उदयोस्तु उदयो असतो